खिलार महाराष्ट्राची शान चॅनलचे इंस्टाग्राम रील ॲप आजच फॉलो करा। महाराष्ट्र काय, कर्नाटक काय, सर्वांनी सबस्क्राइब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर। एन्जॉय। नमस्कार, मी रुपेश दशरथ नेवसे, राहणार नायगाव, तालुका खंडा, जिल्हा सातारा। माझ्याकडे आता सध्या 10 खिलार गाई आहेत आणि मी माझ्या गाईंना म्हणजे मागच्या वर्षी लंपी झाला होता तर त्याविषयी अनुभव सांगू इच्छितो। तर आपल्याकडे ही जी मागे गाय दिसते, तर या गाईला लंपी झाला होता, तर तेव्हा डॉक्टरांनी ज्या पद्धतीने आपल्याला सांगितलं की जी ट्रीटमेंट सांगितलं त्या पद्धतीने आपण ट्रीटमेंट घेतलीच, सोबत आपण आपले घरगुती उपाय केले होते देशी, म्हणजे जे आहेत म्हणजे लिंबाचा पाला असेल, करंजाचा पाला असेल, परत तरवडा असेल त्याचा पाला आणि निरगुडीचा पाला, याचं आपण धुरा म्हणजे संध्याकाळी ते सगळं पेटवून त्याचे धूर करायचो, धूर करत असे। आणि सोबत गाईंना आपण म्हणजे खुराकामध्ये गाईंच्या एक चमचा हळद, त्याचं तर शतावरी, अश्वगंधा हे टाकत असतो। आणि सोबत गाईंना मी काढा करून म्हणजे पाजायचो, आपला लिंबाचा पाला घ्यायचो त्याच्यात, परत तुळशीचा पाला घ्यायचो आणि गुळवेल असेल, गुळवेल ह्या सगळ्यांचा सगळ्या टेचून त्याच्यामध्ये गुळ टाकून ते असं उकळवायचो, पाण्यामध्ये उकळवल्यावरती ते थोडं आटल्यानंतर न ते प्रत्येक गाईला एक 100-200 ml असं पाजायचो। तर याच्यामुळे गाईंची रोगप्रतिकार क्षमता चांगली पद्धतीने राहिली आणि माझ्या बाकीच्या कोणत्याही गाईला म्हणजे एका गाईला झाला होता लंपी, त्यानंतर बाकी दुसऱ्या कोणत्याही गाईला लंपी वगैरे काही झालं नाही। आता रुपेश, तुम्ही सांगितलं की तुमच्या एका गाईला झाला होता, आता जवळपास गोठ्यात बरीचशी तुमची 10-12 जनावर आहेत, मग त्यावेळेस तुम्ही गाय सेपरेट ठेवली, काय काळजी घेतली बाकीच्या गायींना होऊ नये म्हणून? गाई सेपरेट वगैरे अशी काही ठेवली नाही मी। डॉक्टरांनी ज्या पद्धतीने मला सांगितलं होतं की गोठ्यामध्ये मच्छर वगैरे झाले नाहीत पाहिजेत आणि जवळपास जे काही गवत वगैरे असेल ते सर्व साफसफाई वगैरे चांगली ठेवा, त्या पद्धतीने मी पूर्ण डॉक्टरांनी सांगितलं त्या पद्धतीने सर्व गोठा वगैरे साफ ठेवला, गोठ्यामध्ये धूर करत होतो रोजच्या रोज आणि गाईंना योग्य तो आहार वगैरे देतच होतो आम्ही, त्यामुळं बाकी कोणत्याही गाईला लंपी हा आजार झाला नाही। त्या गाईला जेव्हा तुमच्या लंपी झाला किती टक्केवारी होती ती लंपीची आपण असं म्हणू? नाही, म्हणजे सुरुवातीला जी प्राथमिक लक्षणं होती गाईला म्हणजे गाईच्या जी दुधाची जी शीर आहे त्याच्यावरती एक 3 म्हणजे असे फोड आले होते आणि गाईच्या डोळ्यामधून पाणी येत होतं आणि गाईचा पुढचा जो पाय आहे ते पोळ्यापासून असं थोडा सुजला होता, म्हणजे हे लंपीची लक्षणं मला दिसून आल्यावरती मी डॉक्टरांना बोलवलं, डॉक्टरांनी त्या पद्धतीने म्हणजे लंपी आहे म्हणजे हे प्राथमिक लक्षणं दिसत आहेत, मग गाईला मी लिंबाचा पाला म्हणजे आपण कांजण्या झाल्यावरती लिंबाचा पाला पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये टाकतो आणि त्या पाण्याने आंघोळ वगैरे घालतो, तर त्या पद्धतीनेही मी लिंबाचा पाणी गरम करून ते त्या पद्धतीनं मी गाईंना आंघोळ वगैरे घालणे म्हणजे दिवसाडा आंघोळ घालणे, त्यांना व्यवस्थित धुणे वगैरे तीही काळजी घेतली, त्यामुळं मग गाई लवकर म्हणजे कव्हर झाल्या। आता लंपी तसं पाहायला गेलं तर थोडंसं लोकांमध्ये भीती पण निर्माण झाली, लोकांनी घाबरावं का नाही घाबरावं काय सांगू शकतो? नाही, लंपी असा काही घाबरण्यासारखा आजार नाही आहे, आपण जर आपल्या जनावरांची रोगप्रतिकार क्षमता चांगली ठेवली आणि गाईंना योग्य तो आहार दिला, त्यांच्यावरती वेळोवेळी लक्ष ठेवलं की काही लक्षणं वगैरे दिसत आहेत का, तर लंपी हा म्हणजे आपल्या गोठ्याकडे फिरकणार पण नाही। लंपी आजार तसं पाहिलं तर हा संसर्गजन्य आजार आहे, त्यासाठी आपण एक काळजी घेतली पाहिजे की आपण शर्यती वगैरे त्यांचं आयोजन वगैरे आता करत आहात त्या केल्या नाही पाहिजे, कारण आपली लाख मोलाची बैल आहेत की त्यांची आपण आज किंमत करू शकत नाही, आपण आज म्हणजे आपण जे काही खात नाही आपण एक वेळ उपाशी राहतो आणि त्या बैलांना आपण ते चांगलं खायला घालतोय आणि अशी जर बैल या आजाराला जर बळी पडली तर ती त्या आजारातून बरीही होतील किंवा दगावतीलही, पण ज्यावेळेस ती त्यातून बरी होतील तर ती पुन्हा म्हणजे पूर्वी ज्या गतीनं पळत होती त्या गतीनं तर पळणार नाहीतच आणि त्याच्यातून पुन्हा ते कव्हर करेपर्यंत आपला बराच वेळ जाईल, आणि त्यासाठी प्रत्येक म्हणजे जे काही शर्यतप्रेमी असतील, जे आयोजक असतील, त्यांनी एक काळजी घेतली पाहिजे की कमीत कमी म्हणजे तुर्तास आत्ता थोड्या कालावधीसाठी तरी शर्यतींचं आयोजन वगैरे करणे, नाहीतर कुठेतरी छोप्या पद्धतीने शर्यती वगैरे घेणे त्या थोड्या कालावधीसाठी टाळल्या पाहिजेत। माझं नाव रुपेश नेवसे, राहणार नायगाव, तालुका खंडा, जिल्हा सातारा।
माझा मोबाईल नंबर आहे 86003065612। खिल्लार महाराष्ट्राची शान।